कोपरी पूर्व सॅटिस 2 प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून ठाणे महापालिका हा प्रकल्प उभारणार आहे. ठाणे पूर्व भागातील कोपरीची वाहतूक कोंडी यामुळे कमी होणार असून या सॅटिस 2 ची कनेक्टिव्हिटी नवीन ठाणे रेल्वे स्थानक, मेट्रो आणि हायवे यांच्याशी जोडली जाणार आहे. नुकतंच सॅटिस 2 च्या कामाचं भूमिपूजन पार पडलं. सॅटिस 1 हा उपक्रम त्यांच्या माध्यमातून सुरू झाला आणि त्याचा फायदा खूप झाला सगळ्या ठाणेकरांना झाला. खास करून जे कॉलेजला जाणारे विद्यार्थी आहेत किंवा सकाळचे जे चाकरमाने जे ऑफिसला जातात त्यांना त्याचा खूप फायदा नक्कीच झाला. आणि आता असं कळलेलं आहे की सॅटिस 2 पण येतोय ईस्टमध्ये, त्यामुळे ईस्टमध्ये जी वाहतूक कोंडी होते ती देखील काही प्रमाणात सुटणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबा आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचे लोकप्रिय तरुण तडफदार उमेदवार माननीय श्रीयुत राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. टाळी एक वेळ पडली नाही तरी चालेल, पण तुमचं मतदान योग्य ठिकाणीच पडलं पाहिजे. आणि शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत्यानं आसमानात फडकत राहायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.